पोलिसांनी कारवाई केली, मात्र त्यांनी कारवाई केली असता त्यांच्यावरच उलटे आरोप लावून बाळ ठेवत त्यांना बदनाम करतोय. बेकायदेशीररित्या कायद्याच्या धाब्यावर बसवत सर्रासपणे दादागिरीच्या नावाखाली रात्री 3 वाजेपर्यंत चालू ठेवणाऱ्या डोंबिवली येथील चंदू पॅलेस बारवर रामनगर पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पेट्रोलिंग म्हणजे पूर्ण झोन मध्ये जाऊन प्रत्येक पोलिसांना भेट द्यायची आणि परत यायचं, लॉकअप वगैरे चेक करायचं. त्या दरम्यान त्या दिवशी मी 3:15 जेव्हा बाजीप्रभू चौकात आलो त्यावेळेस तिथं मोठ्या प्रमाणात मोटरसायकली बाईक झालेल्या दिसल्या. त्यानंतर समोरचं हॉटेल चंदू पॅलेस जिथं डान्स बार आहे आणि परमिट रूमही आहे, तिथं बाहेरनं लॉक होतं परंतु वर प्रकाशातमध्ये रूममध्ये हालचाली दिसत होत्या. मग आम्ही मागच्या रस्त्याने वर गेलो असता तिथं 10-15 युवक बसलेले होते आणि सदरचा जो चंदू पॅलेस बार आहे त्याची मुदत, परवाना मुदत ही 3-4 महिन्यापूर्वी संपलेली आहे. त्यांना आम्ही वारंवार हा बार चालू करू नका म्हणून सूचना दिलेल्या आहेत. तो शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि 3:30 बार चालणं आणि त्या बारमध्ये बाहेरच्या डोंबिवलीच्या बाहेरून लोक येतात, गुन्हेगारी स्वरूपाचे लोक येतात, तिथं बऱ्याचदा तोडफोड झालेली आहे, अशांततेला बाधा पोचत आहे. त्यामुळे आम्ही रात्री उशिरापर्यंत त्यांनी चालू ठेवलं म्हणून आमच्याकडे पोलिसांना येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. विजयसिंह पवार या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून या कारवाई दरम्यान तिथे उपस्थित बार मालकाने पोलिसांशी हाताबाई करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तिथल्या मद्याच्या बाटल्या फोडल्या. मात्र बार बंद असताना मागच्या दाराने आत येऊन धिंगाणा घालण्याचे कारण काय, शिवाय ही कारवाई करण्याची कोणती पद्धत, असा उलटा आरोप बार मालक पोलिसांवर करत पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.